अहमदनगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके आपल्यासोबत आहेत. आपण बघू शकतो की सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि ते स्वतः आपल्यासोबत आहेत. काय सांगा, अखेर विजय आपला झालेला आहे? विजय आपला झालेला आहे. आता माझा विश्वास बसा अजून खासदार झालो का काय म्हणून. म्हणजे खरं हा विजय सर्वसामान्य जनतेचा आहे, कारण लय मोठ्या शक्तीच्या विरोधात लढलून राहूया सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने. त्यामुळे निश्चित 5 वर्ष आहे ना जनतेचा शिपाई बनकर काम करून गा. अनेक आरोप प्रत्यारोप आपल्या या दरम्यान बघायला मिळाला आहे. अतिशय खालच्या पातळीवर ही निवडणूक गेली होती. हां, नाही आता काय कोणी काय त्रास दिला, कोण खालच्या पातळीवर गेलं, आता जाऊन द्या ना. आता आपण खासदार झालो ना, आता काय कोणाच्या चर्चा करायची? आता नाही कोणाच्या मागं लागायचं, आपलं काम करायचं. संपला नवीन संसार चालू करायचा आपला. जिरवाजिरवी नाही करायची आपल्याला कोणाची, कोणाच्या मागं लागायचं नाही. कोणी काय केलं जाऊन द्या, लकलाप लागू त्यांना. त्याले सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने जुळण राहू आपला खटका. टीव्ही नाईनच्या एक्झिट पोल मध्ये देखील आपण आघाडीवर दाखवला होता. TV9 धन्यवाद देतो साहेब. TV9 एक्झिट पोल मध्ये लीड दाखवलं होतं. आपलं ते पिपानी नावाचं एक उमेदवार होता, 50,000 मत खाले. तुमचा TV9 रिपोर्ट तो बरोबर होतो. TV9 काय तर 80,000 मतांनी लीड दाखवलं होतं. TV9 त्याला सॅल्यूटच आहे आपला. आता पुढची रणनीती काय असणार? आता काय रणनीती, आता लोकांचं काम करायचं साहेब. आता वेगळं काय करायचं? खरं तर सगळे महाविकास आघाडीचे नेत्यांनी आपल्याला मदत केलेली आहे आणि तुम्ही सांगितलं की भाजपच्या देखील लोकांनी मदत केलेली आहे. महाविकास आघाडीचे आदरणीय, मी ज्या पक्षाचा उमेदवार म्हणून होतो महाविकास आघाडीचा, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, काँग्रेसचे थोरात साहेब असू, आमचे शिवसेनेचे सर्व नेते मंडळी, पर आमचे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख गाडे सर असू, आमचे राष्ट्रवादी पक्षाचे माझे प्रतिनिधी म्हणून त्यांनी पहिल्या दिवसापासून ते शेवटपर्यंत काम पाहिलं, आमचे फाळके तात्या, काँग्रेसचे जयंतराव वाघ असू, आमचे थोरात साहेबांनी सुद्धा इतकं कष्ट केले, शिवसेनेचे आमचे गाडे सर असू, आमचे बाळासाहेब, आमचे विक्रम असू, आमचे सोबत कळमकर सगळे, आमचं सचिन सुद्धा इतका काम केलं. आणि आम आदमी पार्टीच्या लोकांनी सुद्धा एकदम जीवाचं रान केलं, कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांनी पण काम केलं. शेतकरी तर इतक्या शेतकऱ्यांनी मला डोक्यावर घेतलं बिचाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी, आमच्या बेरोजगारांनी अनेक प्रश्न घेऊन. भाजपच्या व्यासपीठावर असणाऱ्या लोकांनी काम केलं, तुम्ही म्हणलं केलं ना, मदत केली ना त्यांनी. त्यांना कसं नाही म्हणायचं, मदत केली म्हणलं त्यांचं तर बोललं पाहिजे ना चांगलं. आता मला नाव नाही सांगता येतं, नाव सांगितलं त्यांना अडचणीत आणि त्यांना ते लोक. बाळासाहेब थोरात असतील, पवारसाहेब असतील, त्यांच्या भेटायला तुम्ही जाणार? मी आता थोरात साहेब आता येणार होते, त्यांना मी म्हणलो तुम्ही सर्टिफिकेट घेणार नाही साहेब, तुम्हाला हे आलं पाहिजे. ते आजारी असल्यामुळे आता मी भेटायला जाणार आहे. सी झालं सगळं उराकलं का? आता मी नगर शहरामध्ये सगळ्या राष्ट्र पुरुषांना विशाल गणपतीचं दर्शन घेणार, राष्ट्रपुरुषांना हार घालणार. आमचे नेते कैलासवासी भैयांचं त्या ठिकाणी आम्ही भैयांच्या शिवालयात सुद्धा जाणार आहे, भैयांच्या फोटोला पण हार घालणार आहे. त्यामुळं आजपासून कामाला सुरुवात केली काही विषय का? लगेच आता बाहेर पडलो, कामच सुरू. निश्चितच आपण बघतो की आता लगेच कामाला सुरुवात केल्याचं निलेश लंके यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा जाकर TV9 मराठी अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.